मंडळी तसं परदेशातील लोकांना भारताचं आणि इथल्या संस्कृतीचं भलतंच आकर्षण म्हणजे अगदी फार पूर्वीपासून भारतातले राजे त्यांचे राजवाडे राजवाड्यांखाली किंवा मंदिराखाली गाडले गेलेले खजाने पुराण ग्रंथ त्यातले दैवी संदर्भ तपस्वी लोकांनी दाखवलेले चमत्कार हे सगळंच त्यांच्या कुतूहलाचा विषय नाही म्हणजे आपल्याकडं डोक्याला शोध देणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत हे आपण मान्य करायलाच पाहिजे म्हणून तर फॉरेनर लोक अजिंठा वेरू लिहिण्यापासून ताजमहाल समुद्रात बुडाली श्रीकृष्णाची द्वारका अबेद्य किल्ले इथपासून आपली मुंबई रांगडं कोल्हापूर ते मवाळ कोकण असं सगळंच बघायला अधूनमधून फेरफटका मारत असतात नाशकातली बेस्ट वाईन टेस्ट करण्यापासून ते डॉली चायवाल्यानं फडक्यानं गालेला चहा प्यायला देखील आसुसलेले असतात म्हणजे एकूणच काय इंडियन टुरिझम हा तमाम फॉरेनर्सच्या दृष्टीनं अट्रॅक्शन पॉईंट आहे तसे भारतात टुरिझमचे अनेक प्रकार आहेत जसं की मेडिकल टुरिझम ॲडव्हेंचर टुरिझम वाईल्ड लाईफ टुरिझम कल्चर टुरिझम इको टुरिझम पण मंडळी गेल्या काही वर्षात भारताच्या एका गावात असं टुरिझम उदयास आला ज्याबद्दल कुणीही उघडपणे बोलत नाही पण खाजगीत मात्र त्याची जाम चर्चा चालते आणि ते म्हणजे प्रेग्नन्सी टुरिझम जिथं परदेशी महिला गर्भवती व्हायला येतात प्रकार ऐकून डोक्याला शॉर्ट बसला का नाही आव बसणारच एकांतात करायच्या गोष्टी कुणी असं पर्यटन करून गावभर करतोय पण ते जाऊ द्या नेमकं का मॅटर काय आहे ते गाव नेमकं आहे कुठं आणि त्या गावात असं काय आहे ज्यानं साता समुद्रापार राहणाऱ्या तरुणींना बुरळ पाडली आहे टेन्शन नॉट तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी प्रेग्नन्सी टुरिझम जिथं चालतो ती गावं वसलेत लडाखमध्ये राजधानी लेह पासून सुमारे एकशे साठ किलोमीटर अंतरावर बियामा दाह हनू गारकोड दार्चिक अशा नावाची काही गावे आहेत जिथं मिळून सुमारे पाच हजार लोक राहतात लडाखच्या त्या भागात राहणारी लोक आपण एका खास समुदायाचे शेवटचे वंशज असल्याचा दावा करतात आणि तो समुदाय म्हणजे ब्रोकपा समुदाय ब्रोकपा म्हणजे अशी लोक जे कुरणाच्या शोधात त्यांच्या गुरांसह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात ब्रोकपा समुदायातील लोकांचा असा दावा आहे की ते या जगातले शेवटचे राहिलेले शुद्ध आर्य आहेत म्हणजे त्यांच्या रक्तात आर्यांचा अंश आहे आता हे आर्य कोण आणि ते भारताचे होते की बाहेरून आले होते याबद्दल भारतात दोन मत प्रावा आहे कुणी आर्यांना सप्तसिंधूंच्या किनारी राहणारे भारताचे मूल निवासी मानतात तर कुणी आर्य हे परकीय असून त्यांनी भारतावर आक्रमण करून त्यांची संस्कृती स्थापन केली असा दावा केला जातो आता त्याबद्दल पुन्हा केला तरी आपण इंटरेस्टिंग विषयापासून बरकटायला नको तर आता त्या प्रेग्नन्सी बद्दल आणि तिथं राहणाऱ्या ब्रोकपा समुदायाबद्दल जाणून घेण्याआधी तुम्हाला सिकंदरची गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल त्याचं काय इथं मधी मधी उगाच हा पण तिथंच तर सगळी खुटरवली आहे तर असं म्हटलं जातं की पोरस बरोबर युद्ध हरल्यानंतर जेव्हा सिकंदर आपल्या मायदेशी परतत होता तेव्हा त्याच्या काही सैनिकांनी त्या प्रदेशाची सुंदरता बघून कायमस्वरूपी तिथंच त्यांचं बस्तान मांडलं आणि तेव्हापासून आज तागायत त्यांचेच वंशज त्या गावात राहत आहेत असं म्हटलं जात आहे पण खर तर त्या लोकांचा दावा सिद्ध करणारी एकही वैज्ञानिक मान्यता मिळालेली नाही पण त्या गावातले गावकरी आजही स्वतःला सिकंदरचे वंशज म्हणून घेतात असं म्हटलं जातं दरम्यान त्यामुळं आर्य बाहेरून आले होते या कथित थिअरीनुसार लोक स्वतःला आर्यांचे वंशज म्हणून घेतात दरम्यान गाझीयुगातील काही वंशिक सिद्धांतकार त्यावेळी अशा शुद्ध जातींना मास्टर रेस म्हणायचे मास्टर रेस म्हणजे अशी लोक जी इतर वंशाच्या तुलनेत स्वतःला उजवे समजतात त्यासाठी ती लोक उंची गोरा रंग निहे डोळे मजबूत जबडे प्रखर बुद्धी यांचे निकष सांगतात आणि ब्रोकपा समुदायाच्या मते या निकषावर खरा उतरणारा सध्याच्या घडीला त्यांचा एकमेव हो समुदाय आहे तार तार ही सगळी वैशिष्ट्ये त्यांच्यात आढळतात आणि म्हणून काही विदेशी तरुणी अलेक्झांडर द ग्रेट सारख्या कर्तृत्वान व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यासाठी त्या गावात येतात तिथल्या पुरुषांशी संबंध ठेवून गरोदर राहिल्या तर त्यांच्या पोटी अलेक्झांडर द ग्रेट सारखा कर्तृत्वान पुरगा जन्माला येईल अशी त्यांची धारणा आहे मंडळी लक्षात घ्या अंधश्रद्धा फक्त आपल्या देशात आहे अशी चुकीची समजूत करून घेऊ नका तिकडच्या देशातले पण बरेच जण अजून अशा मजेशीर धारणा पाळून आहेत बरं त्याच धारणेसाठी तिकडच्या परदेशी महिला चक्क ब्रोकपा जमातीतील पुरुषांना संबंध ठेवण्यासाठी पैसे सुद्धा देतात हाय का नाही आणखी इंटरेस्टिंग गोष्ट दरम्यान एकदा त्या गर्भवती झाल्या की ते त्यांच्या देशात माघारी परततात आपल्या पोटी जन्मणाऱ्या मुलगा किंवा मुलीमध्ये उच्च कुळातील कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तींचा अंश असावा इतकी त्यांची भोळी समजूत आहे म्हण याबद्दल आधी ब्रोप्पा समाजातील लोकांनी बेकार गुप्तता पाहिली होती पण अलीकडच्या काळात जसा इंटरनेटचा उदय झाला तेव्हापासून तोंडामोर कॅमेरा धरून ब्लॉग बनवणाऱ्यांची संख्या वाढली त्यांच्यापैकी अनेकांनी ब्रोप्पा समाजाच्या या प्रेग्नन्सी टुरिझमचा भांडापोड केला त्यातून हळूहळू त्याची चर्चा व्हायला लागली ब्रोप्पा समुदायाबद्दलचं कुतूहल वाढत गेलं पुढे दोन हजार सात साली त्यासंबंधी एक डॉक्युमेंटरी आली त्याचं झालं असं दोन हजार सात साली चित्रपट निर्माते संजीव सिवन यांनी तीस मिनिटांची अचतुंग बेबी इन सर्च ऑफ प्युरिटी नावाची एक डॉक्युमेंटरी प्रदर्शित केली त्या डॉक्युमेंटरीमध्ये एका जर्मन महिलेनं कॅमेरात कबूल केलं की ती शुद्ध आर्यन बीजाच्या शोधात लडाख मध्ये आली आहे पण मंडळी त्या डॉक्युमेंटरीचं शूटिंग करणं सिवन यांच्यासाठी अजिबात सोपं होतं एका भारतीय कर्नलच्या मदतीनं त्यांनी लेहमधील एका रिसॉर्टमध्ये ब्रा पुरुषासोबत सुट्टी घालवणाऱ्या जर्मन महिलेचा शोध घेतला ती जर्मन स्त्री ज्या पुरुषासोबत सुट्टी घालवत होती तो डार्चिक मधल्या तथाकथित रेड आर्यन व्हिलेजचा रहिवासी होता त्या काळी परदेशी लोकांना गावात सहज प्रवेश दिला जात नव्हता त्यामुळे ते दोघेही लेहमध्ये राहत होते संजीवने मग आधी त्या दोघांचे एकत्र हँगआउट करतानाचे सिक्रेट फोटोस काढले आणि नंतर मग तरुणी त्याबद्दल बोलायला कबूल झाली पण संजीवने सांगितलं की ब्रोप्पा समुदायातील तरुणाला मात्र त्याचा व्हिडिओ बनवण्याचा काहीच त्रास नव्हता पुढे त्या डॉक्युमेंटरीमध्ये त्या जर्मन तरुणीनं जे काही सांगितलं ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल तिच्यामध्ये आर्यवंशीय मुलाला जन्म देण्यासाठी ती एवढ्या लांबचा प्रवास करून येणारी पहिली जर्मन तरुणी नाही किंवा शेवटची नाही या गर्भधारणेच्या पर्यटनामागे एक संपूर्ण संघटित यंत्रणा काम करत असल्याचं तिने सांगितलं पण त्याबद्दल अधिक डिटेल्समध्ये सांगायला तिने नकार दिला शिवाय आपण करतोय ते चुकीच नाहीये आणि या कामासाठी आपण त्या ब्रोप्पा व्यक्तीला पैसे देणार असल्याचंही तिने त्यात म्हटलंय तसंच ती ज्या ब्रोप्पा बरोबर राहत होती त्याला देखील ही गोष्ट फार वावगी वाटत नव्हती डॉक्युमेंटरीमध्ये दाखवण्यात आलेल्या ब्रोप्पा म्हणतो की माझ्याकडे गमावण्यासारखं काही नाही मला हे काम करत राहायला आवडेल एक दिवस माझी मुलं मला भेटायला येतील आणि मला जर्मनीला घेऊन जातील म्हणजे त्याशिवाय बीबीसीने सुद्धा त्या संदर्भात एक ग्राउंड रिपोर्ट प्रदर्शित केला होता ज्यात एक ब्रोप्पा दुकानदाराने या प्रेग्नन्सी टुरिझम बद्दल कबुली देत म्हटलं होतं की काही वर्षांपूर्वी तो एका जर्मन महिलेला भेटला होता दोघेही लेहमधील हो एका हॉटेलमध्ये एकत्र राहिले नंतर ती गरोदर राहिल्यानंतर ती महिला पुन्हा जर्मनीला गेली काही वर्षांनी ते आपल्या मुलाला भेटायला घेऊन आली होती एकूणच काय तर त्या तरुणींना तिथल्या पुरुषांच नाही तर त्यांच्यातल्या डेणेचं आकर्षण अधिक आहे पण खरंच तो डीएनए मूळ आर्यांचा आहे का याबद्दलचा कोणताही ठोस पुरावा अद्याप उपलब्ध नाही काहींच्या मते आजपर्यंत त्या ब्रोप्पा लोकांच्या डेणीची कसलीही चाचणी झालेली नाही ते लडाकी संस्कृतीपेक्षा वेगळे असल्यामुळं त्यांना शुद्ध आर्य मानलं जाऊ शकत नाही ते फक्त त्यांच्या शारीरिक स्वरूपाच्या का आणि काही कथा लोककथा आणि पुराण कथांच्या आधारावर शुद्ध आर्य असल्याचा दावा करतायत त्यामुळं ब्रोकपा समुदायाच्या दाव्याला किती सिरियसली घ्यायचं हे परदेशी महिलांनीच ठरवायला हवं बाकी तुम्ही हा टॉपिक जितक्या मन लावून ऐकला तितका दुसरा कुठलाच ऐकला नसणार याची आम्हाला गॅरंटी आहे अहो कोणाची पोस कुठवर हे आम्ही चांगलंच जाणतो त्यामुळं याबद्दल तुमच्या मनात जे काही मतांचे फवारे उडत असतील ते कमेंटीत एकदाच्या रित्य करा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा सोबतच आपल्या विशेष वर्य युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद